नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितींच्या नेत्यांचे जेलभरो आंदोलन, मानधनवाढ, ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागणींसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या कृती समितीने दिलेली आहे. ही माहिती काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांबद्दल काय अपडेट दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अपडेट आलेला आहे. 24 सप्टेंबर रोजी हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितींच्या नेत्यांचे जेलभरो आंदोलन पार पडलेलं आहे. मानधनवाढ, ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. बघा, 23 सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितींच्या नेतृत्वाखाली कृती समितींच्या 42 प्रतिनिधींनी मानधनवाढ, ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनच्या मागील संपात मान्य केलेल्या मागण्याबाबतचे GR ताबडतोब काढावेत या मागणीला घेऊन बेमुदत उपोषणास म्हणजे एकूणच बेमुदत उपोषणास सुरुवात केली. त्यावेळी सुमारे 80 महिला कर्मचारी प्रतिनिधी त्यांना साथ देण्यासाठी 24 तासाच्या साखळी उपोषणाला बसल्या. या लढ्याच्या उद्घाटनासाठी मुंबई व जवळपासच्या जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने व विदर्भ, मराठवाडा आदी लांबवरच्या विभागामधून प्रातिनिधिक स्वरूपात शेकडो अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर जमा झाल्या होत्या. कृती समितीचे एक ज्येष्ठ नेते कॉ अतुल दिघे यांनी उपोषणकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कृती समितीच्या अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. 23 सप्टेंबर रोजी माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व शिष्टमंडळांना शासनाच्या वतीने मंत्रालयात बोलावून त्यांचे निवेदन स्वीकारले. परंतु ही भेट उभ्या उभ्या झाल्यामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण आझाद मैदान जलमय झाले होते. मंडपात व स्टेजवर देखील प्रचंड ओली होती. त्यामुळे उपोषणकर्त्याने खुर्च्यांवर बसून पूर्ण रात्र काढली तरीही त्याचे मनोबल तुटले नाही. पोलिसांनी त्यांच्या नियमांप्रमाणे संध्याकाळी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वांनी तिथेच थांबण्याची ठाम भूमिका घेतली. कृती समितीचे नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले व शेवटी ही कारवाई थांबवण्यात आली. 24 सप्टेंबर रोजी कृती समितीने मुख्यमंत्री किंवा महिला व बालविकास मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचा आग्रह धरला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून दुपारी 3 वाजता माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घडवून आणली. शिष्टमंडळात सुभाष शमी, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, नितीन पवार, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांचा समावेश होता. शासनाच्या वतीने माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माननीय प्रधान सचिव श्री अनुपकुमार यादव, माननीय श्री आयुक्त श्री कैलास पगारे व अन्य अनेक अधिकारी उपस्थित होते. सुमारे 1.25 तास मुख्य 3 मागण्या व अन्य काही गोष्टींवर चर्चा झाली. तीनही मागण्यांचे प्रस्ताव शासनाकडे गेले असून वित्त विभागाची मान्यता मिळवण्यासाठी माननीय वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांची भेट 26 सप्टेंबर रोजी होणार असून त्यानंतर होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हे विषय मांडून शासकीय निर्णय करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती माननीय मंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर अपघाती मृत्यूच्या प्रसंगी वारसांना 10 लाख रुपये व अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय झालेला असून त्याचा जो आदेश आहे तो लवकरच निघेल. नागरी विभागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रवास व बैठक भत्ता देणे, पंतप्रधान जीवन ज्योती आदी केंद्रीय विमा योजना लागू करणे याचे आदेश देखील लवकरच निर्गमित केले जातील अशी माहिती माननीय प्रधान सचिवांनी दिली. माननीय मंत्र्यांनी उपोषणाला दिवस रात्र बसलेल्या उपोषणकर्त्या महिलांच्या सुरक्षिततेविषयी काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच माननीय पोलीस उपआयुक्त श्री मुंढे यांनी देखील जेलभरो रद्द करावा अशी विनंती केली. परंतु हा जो निर्णय आहे हा निर्णय आम्ही इथे घेणार नाही, मैदानावर जाऊन सर्वांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.
व शिष्टमंडळ आझाद मैदानावर परत आले. तिथे सर्व प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली व दुसऱ्या दिवशी होणारे जेल भरो आंदोलन रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु प्रचंड पाऊस, मैदानावर रात्री आराम करण्यासाठी पुरेशी सोय नसणे व आज झालेली सकारात्मक चर्चा याच पार्श्वभूमीवर उपोषण मागे घेऊन त्यांचे रूपांतर दिवसभराच्या बेमुदत धरणे आंदोलनात करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आला व तो खूप चर्चेअंती सर्वांनी मान्य केला. उपोषणकर्त्यांचे उपोषण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख यांच्या हस्ते गोरसपाक देऊन सोडवण्यात आले. सर्वांनी घोषणा व टाळ्यांच्या गजरात उपोषणकर्त्यांचे आभार मानले. 25 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे जेल भरो आंदोलनासाठी हजारो अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर जमा व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाली. आझाद मैदानाच्या स्टेजच्या मागच्या गेटजवळील रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या आणण्यात आल्या व घोषणांच्या गजरात जेल भरो आंदोलनाला सुरुवात झाली. कृती समितीचे प्रमुख नेते सुभाष शमीम, भगवानराव देशमुख, सूर्यमणी गायकवाड, राजेश सिंग, नितीन पवार, माधुरी क्षीरसागर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वतःला अटक करून घेतली. 4 गाड्या भरून सत्याग्रहींना येलो गेट पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस यंत्रणा हजारो महिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी या ठिकाणी अक्षम ठरल्यामुळे त्यांनी आझाद मैदानातच सर्वांना स्थानबद्ध करत असल्याची घोषणा केली व सुमारे 10,000 महिलांच्या नावाची यादी करून त्यांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही ज्यांची नावे यादीत येऊ शकली नाहीत अशा सुमारे 6,000 महिलांनी मैदानावर व मैदानाच्या बाहेर घोषणा दिल्या. परंतु पोलिसांची महिलांना अटक करण्याची क्षमता संपल्यामुळे त्यांनी याद्या करण्याचे काम बंद केले. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना 7:30 पर्यंत सर्व कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाणं या ठिकाणी पहा. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना 16:00 पर्यंत सर्व कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाणं मांडून बसल्या. हे सर्व नेते परत आल्यानंतर सभा घेऊन सर्व सत्याग्रहींचे अभिनंदन करण्यात आले व लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पाऊस व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आंदोलनकर्त्या महिलांचा परतीचा प्रवास लक्षात घेता बेमुदत साखळी धरण्यांमध्ये 26 व 27 या 2 दिवसांसाठी मुंबई व ठाणे येथील नागरी प्रकल्पातील कर्मचारी व ज्यांचा परतीच्या प्रवासाचे नियोजन उशिराचे आहे अशा बाहेरगावच्या कर्मचारी आझाद मैदानावर ठाणं मांडून बसतील. 30 सप्टेंबरपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानधनवाढ, मासिक पेन्शन व ग्रॅच्युइटीचा निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून लोक 250 ते 300 संख्येने रोज उपस्थित राहतील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे. कृती समितीचे नेते यांचे नियोजन व संचालन करतील. सर्व 7 घटक संघटनांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपापल्या संघटनेचे नियोजन करून रोज वेगवेगळ्या प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे 50 ते 100 आंदोलकांना आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी करून घेण्याचे नियोजन करावे. लढेंगे जीतेंगे हमारी कृती समिती हमारी ताकद हम सब एक है M.A. पाटील, सुभाष शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुळे, जयश्री पाटील, बघा लढेंगे जीतेंगे हमारी कृती समिती हमारी ताकद हम सब एक है. बघा आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने म्हणजे 24 सप्टेंबर रोजी हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितींच्या नेत्यांचे जेलभरो आंदोलन, मानधनवाढ, ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागणींसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला आहे. ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा एवढंच या व्हिडिओमागचा उद्देश आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.